नमस्कार, मी योगेश बळीराम नेते, राहणार पाडळसे, तालुका यावल, जिल्हा जळगाव. सौ सुशीलाबाई कृष्णा पाटील उच्च माध्यमिक लोकविद्यालय पाडळसे या ठिकाणी कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 9वीची निरोप ही कविता अभ्यासणार आहोत. भारत भूमीचे संरक्षण कोण करतो? सैनिक. छान उत्तर दिलेलं आहे. भारत देशाने संरक्षणाच्या दृष्टीने किती दल निर्माण केलेले आहे? 3 दल. छान उत्तर आहे. निरोप या कवितेचा कवी पद्मा गोळे आहे. निरोप या शब्दाचा अर्थ आहे जाण्यासाठी परवानगी देणे. कवितेत रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलांविषयीच्या आईच्या अंतःकरणातील विविध भावभावनांचे वर्णन कवीने निरोप कवितेत केले आहे. कवयित्री पद्मावती विष्णू गोळे एक प्रसिद्ध कवी. स्त्रीचे भाव विश्व आपल्या कवितेच्या केंद्रस्थानी ठेवून काव्यसृष्टीची उपासना करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री. त्यांचा जन्म सरदार पटवर्धन यांच्या घरात 10 जुलै 1913 रोजी झाला. सांगलीतील तासगाव या ठिकाणी झाला. बालपणी त्यांना साहित्याची आवड होती. त्या एम ए झाल्या. 1947 साली प्रीतिपथावर काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. प्रीती इतकं स्वातंत्र्य व समता या मूल्यांचं आकर्षण त्यांच्या कवितेत दिसतं. संसाराचा तोल सावरून अनेक नाती जपणारी ही कवयित्री. त्यांचे स्निग्ध सूर, संपन्न निसर्ग प्रतिमा, शालीन व संयम प्रेमाचे विविध पैलू आढळतात. ही त्यांच्या कवितेची खास वैशिष्ट्ये. निहार, स्वप्नजा, प्रीतिपथावर, आकाशवेडी, श्रावण मेघ हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र इत्यादी नाटिका प्रसिद्ध आहे. वाळवंटातील वाट ही कादंबरी प्रसिद्ध आहे. 12 फेब्रुवारी 1998 रोजी वृद्धपकाळाने पद्मा गोळे यांचे निधन झाले. पण ही प्रतिभावान कवयित्री आजही लोकांच्या मनात अजरामर आहे.